नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील शेवटच्या टोकाची असलेली सावळा ग्रामपंचायत, सावळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे इथल्या नागरिकांना एक मोठी सर्कस करावी लागत आहे. या सावळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुक्ताबाई भोईर या महिलेचं सकाळी निधन झालं आणि निधन झाल्यानंतर या महिलेचं दहन करायचं का दफन करायचं हा प्रश्न ग्रामस्थांसमोर पडलेला होता. ग्रामस्थांनी सकाळी दहन करायचं म्हणून लाकडं आणली, पण पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळं, स्मशानभूमी नसल्यामुळं ते मृतदेह दहन होणार नाही यासाठी पुन्हा यांनी दफन करण्यासाठी खड्डा घेतलेला आहे. प्रत्यक्षात ग्रामस्थाकडनं आम्ही जाणून घेतोय की नेमकं काय आहे, काय नाव तुमचं आणि काय समस्या आहे तुमची. आता गावात मयत झालेली आहे, पण अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही आहे, याबद्दल काय सांगाल, काय नाव तुमचं काय? रामकृष्ण हरी, मी चंद्रकांत महाराज बोले. आज आमच्या सावळे गावामध्ये सकाळी 12:00 सुमारामध्ये कैलासवासी मुक्ताबाई काळूराम भोईर यांचं निधन झालं. पण आमच्या सावळे गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे आणि पावसाचा जोर जास्त असल्यामुळे काय करावं आम्हाला सुधरत नव्हतं. त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या मदतीने काय करावं लागेल म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वजण पाहताय या ठिकाणी खड्डा घेण्यात आला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दहन करण्याची प्रक्रिया आहे, परंतु अति पाऊस आणि स्मशानभूमी नसल्यावर या ठिकाणी आम्हाला दफन करण्याची वेळ आलेली आहे. तरी माझी एवढीच विनंती आहे की आमच्या सावळे ग्रामस्थांना स्मशानभूमी कशा पद्धतीने मंजूर होईल. आज ज्या मयत झालेल्या आहेत त्या आमच्या आजी आहेत आणि त्यांच्या जाण्याचे आम्हाला खूप दुःख आहे, परंतु इथं स्मशानभूमी पण नाही आहे आणि पावसाचा जोर जास्त आहे, काय करावा सुचत नाही. या ठिकाणी भरपूर ग्रामस्थांचं सर्वांना दुःख झालेलं आहे, म्हणून शासनाला विनंती आहे की सावळे गावासाठी स्मशानभूमी मंजूर करण्यात यावी. त्या आता पावसामुळे काय करावं हे सुचत नाही. तर या ठिकाणी ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्यासाठी दफन करण्यासाठी खड्डा खोदतात, काय नाव तुमचं आणि काय सांगाल नेमकं? आता ही सकाळपासून तुमची जी कसरत चालू आहे, वर तुम्ही तात्पुरता मांडव घातलेलं आहे, काय सांगाल, काय नाव तुमचं? राजेंद्र चांदणे. आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमुळे आम्हाला लय त्रास होतोय. आता हे किती खोल खोदायचं आणि आता अजून इतकं छत्तीभर करायचे? बरेचसे ग्रामस्थ आहेत, काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव दत्ता शिंदे. आता सकाळ जो रामचौकीवर मुसळधार पाऊस झालेला आहे, तिथं काहीच सोय नाही, स्मशानभूमी नाही गावात, काय नाही, ते रस्ते मृत सोडून द्या, पण स्मशानभूमी आम्हाला पाहिजे. तर आता इथं आम्ही खड्डा खणतोय, ते पहिले लाकडांमध्ये आम्ही जालतो असं उघड्यावरती, पण आता इथं काहीच नाही, आम्हाला सुविधाच नाही, त्याच्यामुळे खड्डा खाण्याचा 5 फूट. आणि पाऊस तर भरपूर चाललेला आहे मुसळधार, लोकांना आता इलेक्शन आलं का, हे करे का, त्या करे का, काहीच नाही करत आमच्यासाठी. कमीत कमी आम्हाला स्मशानभूमी तरी द्या. तुमच्या ह्या स्मशानभूमीसाठी गायरान जागा आहे, तर गायरान जागेमध्ये स्मशानभूमी होऊ शकत नाही का? काय अडचणी काय आहेत? माणसं तर आपलीच आहेत, ज्यावेळेस त्यांचा मृत्यू होतो त्यांच्या मृतदेहाला पण यातना होतात, तर अशा वेळी ग्रामस्थांनी मिळून कुठं जागा उपलब्ध केलेली आहे का? गायरान आमच्याकडे भरपूर आहे तसं, पण वरून जर स्मशानभूमी जर आम्हाला आली तर आम्ही बांधून घेऊ शकतो, आम्हाला स्मशानभूमी मंजूरच नाही. स्मशानभूमी मंजूर नसल्यामुळे इथल्या ह्या नागरिकांची ही गैरसोय आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? एक मिनिट म्हणजे ग्रामस्थांचे शब्द अपुरे पडतात, कारण दुःखद प्रसंग आहे आणि ह्या दुःखद प्रसंगामध्ये तात्पुरता मांडव या ठिकाणी उभा केलेला आहे आणि मांडव उभा करून या ठिकाणी दहन करता येत नसल्यामुळं दफन करण्यासाठी हा खड्डा खोदण्यात आलेला आहे. तर मावळ तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी इथल्या या नागरिकांच्या समस्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर मृतदेहाला अंत्यसंस्कार करण्यासाठी दुःखात असलेल्या नातेवाईकांना दहन करावे की दफन करावे हाच प्रश्न या ठिकाणी भेडसावतोय. बघूयात प्रशासनाला जाग येते का सावळा ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभूमी होऊन मृतदेहांना अंत्यसंस्कार करण्याची सोय होती का? बरेचसे नातेवाईक आहेत की जे दुःखात असतानाही या ठिकाणी खड्डा खोदण्याचं त्यांचं काम सुरू आहे, तर काही जुनी माणसं आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. पहिल्यापासून तुम्ही जर कुणाचा मृत्यू झाला तर कुठं दहन करायचे, काय नेमकं? काटामध्ये
आटामध्ये दहन करायची, पाऊस उघडल्यानंतर तिथे जाणे सोयीचे नसल्यामुळं इकडे दहन करायला लागतं. इकडं म्हणजे पाऊस नसेल तेव्हा ताटाच्या धरण परिसरामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात, पण पाऊस असल्यानंतर हा कुठला भाग आहे, हा फॉरेस्टचा आहे का कुठला आहे? मालकी फॉरेस्ट. ज्याच्या त्याच्या मालकीच्या जमिनीमध्ये पावसाळ्याच्या वेळेस दहन करण्याऐवजी दफन करण्याची वेळ या ग्रामस्थावर येत आहे, तर इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या नेत्यांनी इथल्या गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावं अशी ही मागणी आहे सरकारकडे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.